आजचा प्लान खरं तर अचानक ठरलेला. मामेभाऊ आदल्या रात्री घरी आला आणि म्हणाला, दादा कुठेतरी फिरून येऊया का? मीही घरी होतो. म्हटलं, महाशिवरात्र आहे, दिवस चांगला आहे, कुठे जायचं? अचानक आठवलं बदलापूर आणि म्हणता म्हणता एक दोन नाही आम्ही पाच जण निघालो. सोबत ताईची मुलगी म्हणजे माझी भाची. आधी वाटली ही छोटीशी 7 वर्षाची डॉली चढेल का खंडोबाचं डोंगर, पण तिने मला खोटंच ठरवलं. आमचे 4 पाऊल पुढे होती अगदी शेवटपर्यंत. नमस्कार मित्रांनो, मी राहुल सैतवडेकर तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज तुम्हाला मी महाराष्ट्राच्या कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनंतरच्या 12व्या स्थानांपैकी बदलापूर येथील असलेल्या मूळ गावातील श्री खंडोबा देवस्थानाबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मुळगाव येथील खंडोबा मंदिर हे श्री देव खंडोबा यांचे आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 1500 ते 550 पायऱ्या चढून जावं लागतं. बदलापूर पासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर हे खंडोबा देवस्थान आहे. मुळगावला आपण 2 रस्त्यांनी जाऊ शकतो. एक म्हणजे उल्हास नदीच्या वाळवली पुलाकडून आणि दुसरं म्हणजे बदलापूर गावातून. दोन्हीकडून अंतर समानच आहे. मुळगाव येथील श्री खंडोबा देवस्थानला यायला आधी तुम्हाला बदलापूर वेस्टला यावं लागेल आणि तिथून तुम्हाला ऑटो किंवा टमटम मिळू शकतात. मुळगावपासून बारवी धरणाचे अंतर 10 ते 12 किलोमीटर इतकेच आहे. वाटेत मुळगावला जाताना अष्टांग योग आश्रम आपल्याला पाहायला मिळतो. बदलापूरच्या मुळगावची ओळख ही तिथल्या खंडोबाच्या मंदिरामुळे आहे. चारही बाजूने घनदाट जंगल आणि एका बाजूला विस्तीर्ण पसरलेला बारवी धरण, हिरवाईची चादर अशा मनमोहक वातावरणामध्ये बदलापूरमध्ये असलेल्या मुळगावमधल्या खंडोबा मंदिराचे सौंदर्य हे अधिकच खुळून दिसते. खंडोबाचे मंदिर डोंगराच्या अगदी माथ्यावर असल्यामुळे वरून आजूबाजूचा परिसर बघताना निसर्गाचं अनोखं सौंदर्य हे आपल्याला तिथे अनुभवता येते. विशेषतः पावसाळ्यामध्ये तर सगळ्याला 4 चांद लागतात. या हिरव्यागार डोंगरावरील हे खंडोबाचे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग बनले आहे. आपले काही प्लॅन्स हे किती अचानक ठरतात आणि हेच प्लॅन कायम स्मरणात राहतात. त्यातलाच आजचा आमचा प्लॅन. भर दुपारी कडक उन्हातून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. डोंगर चढण्यापूर्वी आम्ही पायथ्याशी दुकानातून थोडं खायला आणि 2 ते 3 पाण्याच्या बॉटल्स घेतल्या. मित्रांनो, तुम्ही येणार असाल तर प्लीज बॅगेतून पाण्याची बॉटल आणि थोडं खाऊ घ्यायला विसरू नका. मंदिरापर्यंत चढेपर्यंत खूप दमछाक होते. मंदिराच्या परिसरात पाण्याची सोयी नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून थोड्याच अंतरावर काही पायऱ्या चढून आल्यावर एक छोटंसं म्हाळसादेवीचं मंदिर आहे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आपल्याकडे देवी देवतांची ठिकाणे किंवा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध असतातच, पण काही देवतांच्या मूळ स्थानाव्यतिरिक्त इतर स्थानांना देखील तितकंच महत्त्व असते. त्याचप्रमाणे खंडेरायाच्या या स्थानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की खंडोबाच्या 12 स्थानांपैकी जेजुरीनंतर सर्वात उंच ठिकाण म्हणजे मुळगाव येथील खंडेरायाचे देवस्थान, ज्यावर आपण आज चाललो आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला या अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहायच्या असतील ज्यात महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि अजून बरंच काही, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा दाबायला विसरू नका. चला तर मग आता मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की देव मल्हारी खंडोबा जेजुरीवरून घोड्यावरून निघाले होते आणि मूळ गावाच्या या घनदाट जंगलात येऊन पोचले होते. ते एका सामान्य रूपात होते. चालता चालता त्यांना काही मेंढपाळ करणारे लोक जंगलात भेटली. खंडोबांनी त्यांना विचारले, तुम्हाला काही हवे आहे का? पण खंडोबांच्या सामान्य रूपामुळे त्या लोकांनी त्यांना ओळखले नाही. ते म्हणाले खंडोबांना की आम्हाला काहीही नको, परंतु तुम्हाला काही हवे असेल तर कृपा करून सांगा. त्यानंतर देवाने त्यांच्याकडे काही खायला मिळाले तर उत्तम होईल आणि टेकडीवर पोहोचण्याचा मार्ग विचारला. त्या गावकऱ्याने त्यांच्याजवळची भाकरी खायला दिली आणि टेकडीवर पोहोचण्याचा रस्ताही दाखवला. खंडोबा त्या टेकडीवर आले आणि गुप्त झाले. एका रात्री देव त्या गावकऱ्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितले की तुम्हाला मी या टेकडीवर भेटेन, तेव्हा सकाळी तुम्ही नक्की या. जेव्हा सर्व गावकरी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना देवाच्या घोड्यांच्या पायाचे ठसे आणि काही अंतरावर महादेवाची पिंडी आणि त्यावर भंडारा असे रूप दिसले.
त्यानंतर काही वर्षांनी तिथे मंदिर बांधून खंडोबाच्या मूर्तीची स्थापना गावकऱ्यांनी केली. आजही येथे खंडोबाच्या आणि त्यांच्या घोड्याच्या पायांचे रसे आदळून येतात. मित्रांनो, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मंदिराच्या पायऱ्यांपाशी आलो. चढाईला सुरुवात करणार इतक्यात माझं लक्ष एका ठिकाणी गेलं आणि खिळूनच राहिलं. सांगतो का ते. पायऱ्यांपाशी एका अंध मुलांची एक 10 ते 12 मुलांचा ग्रुप त्यांच्या संस्थेतर्फे आला होता. चढाईची तयारी चालली होती, परंतु त्याआधी त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. कोणालाच कल्पना नव्हती ही सगळी मुले अंध असतील. जेव्हा आम्हाला हे समजले तेव्हा माझं कुतूहल आणखीच वाढलं. इतक्या उंचावर कसे चढतील? पण हे बघता बघता घोषणा देत हसत खेळत त्यांनी एकमेकांच्या सोबतीने त्या 550 पायऱ्या कधी चढल्या ते कदाचित त्यांनाही कळले नसेल. एक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो, मनात जर आत्मविश्वास असेल, करण्याची जिद्द असेल, तर माणूस काहीही करू शकतो. हे एक जागृत देवस्थान असून पूर्वी येथे स्वयंभू शिवलिंग होते. म्हणून पेशवे काळात 300 वर्षापूर्वी येथे छोटेसे मंदिर उभारण्यात आले होते. नंतर ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे आत्याचे मंदिर बांधले आहे. असं म्हटले जाते की मंदिराच्या गाभाऱ्यात जिथे स्वयंभू शिवलिंग होते तेथून आपोआप पिवळा धमक भंडारा निघतो. साधारण 1/2 पाऊण तासाच्या चढाईनंतर समोरच खंडेरायाचे मंदिर नजरेस पडलं आणि त्यानंतर अंगातील सगळा थकवा क्षणात निघून गेला. एक नवा उत्साह संचारला. दरवर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी 3 दिवसांची यात्रा भरते. या यात्रेला एकूण 300 वर्षाची जुनी परंपरा आहे. मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आणि शांत आहे. या डोंगराच्या चारही बाजूने घनदाट जंगल आहे. हिरव्यागार झाडांनी हे जंगल व्यापलेले आहे. खंडोबाच्या या डोंगर माथ्यावरून आपल्याला चंदेरी फोर्ट, मलंगड, बारवी डॅम तसेच बदलापूर शहराचे दर्शन होते. मंदिराच्या परिसरात बसण्यासाठी खुर्च्या आहेत. मंदिराच्या बाजूने रेलिंग आहे, त्यामुळे जास्त धोका नाही. तरी सुद्धा लहान मुलांना घेऊन येत असाल तर त्यांची काळजी घ्या. या डोंगराच्या मध्यभागी श्री खंडेरायाचे सुंदर मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या अगदी समोरच एक लहान पांढरा कासव आहे.
गाभाऱ्यात अगदी मधोमध श्री खंडेराची प्रसन्न अशी अश्वारूढ मूर्ती विराजमान आहे आणि बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे. तसेच भगवान शंकराचे अस्त्र त्रिशूल डमरू सुद्धा गाभाऱ्यात आपल्याला पाहायला मिळते. गाभाऱ्याच्या मागील भिंतीवर जेजुरीच्या खंडोबाची एक फोटो फ्रेम लावलेली आहे. जेजुरीनंतर 12 खंडोबांच्या स्थानांपैकी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील मुळगाव हे प्रमुख स्थान आहे. तर मित्रांनो, अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या जागृत देवस्थानला तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद.